दरम्यान एक ताजी अपडेट आपण समोर येते ती म्हणजे महाविकास आघाडीने रणनीतीमध्ये काहीसा बदल केलेला आहे. खरं तर पहिल्या टप्प्यात 42 मतं दिली जाणार होती आणि त्यानुसार दुपारी आढावा घेऊन अधिकची 2 मतं देण्यात येणार आहेत, म्हणजे 44 मतं देण्यात येणार आहेत आणि त्यातून उरलेली मतं संजय पवार यांना दिली जाणार आहेत आढावा घेऊन. मगच 2 नंतर उर्वरित 2 मतं दिली जाणार आहेत. किती आमदार येत आहेत, विरोधकांचे किती आमदार हजर झालेले आहेत, या सगळ्याचं गणित जुळवून 2 नंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. 4 वाजेपर्यंत मतदान आहे, त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीनं महाविकास आघाडीनं ही रणनीती आखलेली आहे. पुन्हा एकदा आपण रश्मीकडे जाऊयात. रश्मी, 42 मतं पहिल्या टप्प्यात मिळत आहेत, 2 मतं जर 2 वाजल्यानंतर असं वाटलं की विरोधकांचे अधिकाधिक लोक येऊन मतदान करून गेलेत, त्या तुलनेत महाविकास आघाडीचं मतदान कमी झालं असेल तर थोडीशी रणनीती बदलली जाणार आहे. पण एक मुद्दा यातून उरतोय, तो म्हणजे संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक अशी थेट लढत होताना दिसते आहे, त्यामुळे दुसऱ्या पसंतीचं मत हे इकडे महत्त्वाचं ठरणार आहे, त्यामुळे या सगळ्याचं नियोजन कसं केलं जातं आहे. आपण जसं सांगतोय विनोद, कालपासून कालच्या ज्या कार्यशाळा झाल्यात, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना जी कार्यशाळा घेतली, डमी मतपत्रिका दाखवली, त्यांना इतकं देखील सांगितलं होतं की त्यांना मत कसं द्यायचं आहे ते ह्यासाठीच सांगितलं होतं की एक तर आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे असं बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एकच उमेदवार आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची मतंही सिक्युअर्ड होतात. जसं आपण सांगतो की पहिल्या टप्प्यात 42 आणि उरलेली 2 मतं अधिकची देऊन 44 पर्यंत कोटा करून आपले हे पहिले 3 जे उमेदवार आहेत ते सेफ केले जातात आणि त्यानंतर उरलेली जी मत आहेत अगदी अपक्षांसाठी. आता थोड्यापूर्वी आपण बघितलं असेल तर शिवसेनेचे जे नेते आहेत ते अपक्ष आमदारांना देखील येत आहेत, घेऊन जात आहेत मतदानासाठी, त्यामुळे आपण बघतोय की हे अपक्ष आहेत त्यांची मतं देखील नीट पडावी ह्याची देखील जी आहे तजवीज करणं व्यवस्थित सुरू आहे. राष्ट्रवादीची जर आपण बघितली असेल एक मोठी लढाई कोर्टात देखील सुरू आहे, कारण नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना खरंच आज मतदानाचा अधिकार मिळणार आहे का याकडे देखील राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. ही 2 मतं नाही येत तर सकाळी किमान MIM ने 2 मतांचा पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला ह्या गोष्टीचा एक फायदा होऊ शकतो. जर MIM कडनं 2 मतं आली अधिकची तर ती 2 मतं त्या जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दिली तर ती अधिकची 2 मतं जी आहेत ती संजय पवारांना ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे आपण असं बघतो आहे की राष्ट्रवादीला MIM ने जर 2 मतं दिली तर राष्ट्रवादीचे जे नवाब मलिक आणि अनिल देशमुख नसल्यामुळे जो मतांचा खड्डा पडत होता त्या मतांमध्ये ही भर पडली जाते आणि त्या बदल्यात 2 मतं जी आहेत किंवा 1 मत जे आहे ते शिफ्ट केलं जाऊ शकतं संजय पवार यांना. अशा पद्धतीने सर्व मतांची तजवीज जी आहे ती महाविकास आघाडी करत आहे. एकाच वेळेला आमदार येणार, गोंधळ होणार, त्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जे आहे मतदान केलं जात आहे. काँग्रेसने 4 आमदारांचा गट केलाय, ते टप्प्याटप्प्याने मतदान करत आहे. तिथे अजित पवार सत्ता बसलेले आहेत, राष्ट्रवादीचं मतदान होणार आहे आणि 10:30 नंतर शिवसेनेचे आमदार येतील ते मतदान करतील. एक तास झालेला आहे, साधारण 9 वाजता मतदान सुरू झालं, आता 10 वाजले आहेत. एक तासामध्ये साधारण 60 आमदारांनी मतदान केलेलं आहे. 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे, कुठेही गडबड गोंधळ न करता मतदान जे आहे ते केलं जाणार आहे. रश्मी, अजून एक मुद्दा असा आहे की आपण प्रमुख पक्षांच्या हालचालींकडे तर लक्ष देऊन आहोतच, मात्र बहुजन विकास आघाडी असेल, MIM असेल, या छोट्या पक्षांनी काय नेमकं नियोजन केलं आहे, त्यांचे आमदार कधी येणार आहेत, त्यांच्याशी कसा संपर्क साधला जातोय, कोण कोण या प्रक्रियेमध्ये नेते महाविकास आघाडीकडून सामील आहेत. जसं आपण बघतो की जे अपक्ष ज्या ज्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलाय, जसं बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे तर बच्चू कडूंकडे लक्ष जे आहे ते शिवसेना ठेवणार आहे. किशोर जोरगेवार हे स्वतः काल मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यामुळे शिवसेनेचे नेते जे आहेत किशोर जोरगेवार येऊन मतदान करतील याकडे ते लक्ष ठेवून आहेत. बहुजन विकास आघाडीच्या संपर्कात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते होते, त्यामुळे ते व्यवस्थित येऊन मतदान करतील की नाही याकडे लक्ष ठेवलं जाणार आहे. आणि ज्या मतांबद्दल अपक्षांबद्दल जास्त चर्चा असते ते कुठे जातील हे समजतं, ते अंतिम टप्प्यात ते आपलं नेहमी मत जे आहे ते स्पष्ट करतात, कारण हा संभ्रम जो आहे तो ठेवला जातो. 4 वाजेपर्यंत जे आहे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल, जेव्हा हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर येतील त्यानंतरच आपल्याला समजेल. परंतु त्यांच्या संपर्कात लोक आहेत, अगदी नेहमी ही चर्चा होते. MIM देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबतं आणि साधारण 3 नंतर ते आपलं मतदान करतात ही चर्चा काल देखील होती. त्यामुळे आपण बघतो की जे अपक्ष ज्यांच्याबाबत नेहमी चित्र जे आहे धूसर असतं, स्पष्ट नसतं, ते अंतिम टप्प्यात येतात आणि ज्या पद्धतीने ठरलं असतं त्यानुसार मतदान करतात. आणि जे जे नेते आहेत ते त्या पद्धतीने त्या आमदारांना घेऊन येऊन मतदान जे आहे ते केलंच जातात. अगदी रश्मी, या सगळ्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद. या सगळ्या अपडेट्सवर लक्ष ठेवून राहा, आम्ही तुमच्याकडनं या सगळ्या अपडेट्स घेत राहणार आहोत. दरम्यान एक ताजी अपडेट येते, ती म्हणजे बहुजन विकास आघाडीची मतं नेमकी कुणाला मिळणार यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बहुजन विकास आघाडीचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे,
असं म्हटलं जात होतं की शरद पवारांशी त्यांची चर्चा झाली आणि त्यातून त्यांचं समाधान होऊन ते महाविकास आघाडीकडे वळतायत असं कळत होतं. मात्र तीन मतं आहेत, महत्त्वाची मतं आहेत. स्वतः हितेंद्र ठाकूर, त्यानंतर त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील हे तीन आमदार नेमके कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीकडे त्यांचा कल आहे. सत्ता स्थापनेच्या वेळेला काँग्रेसला या बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा दिलाय, मात्र शिवसेना आपल्या पालघर या बालेकिल्ल्यात अधिक शिरकाव करत असल्यामुळे आपण ताजी दृश्य पाहतोय. शिवसेनेचे आमदार आता ट्रायडंट हॉटेल वरून निघालेले आहेत. अजय चौधरी आघाडीला मदत करत असतील तर विनायक राऊत यांच्या सोबत बाहेर पडताना दिसतात. आपण हे दृश्य पाहतोय. महाविकास आघाडी की जीत तो 100% है ये, उसमें कुछ शंका लेने की आवश्यकता है नहीं है. जो जो मदद करे महाविकास आघाडी को उसका स्वागत तो किया जाएगा. जी सर, अनिल देशमुख और नवाब मलिक ये दो लोगों के वोट पर कोर्ट ने फिलहाल रोक लगाई है. हाईकोर्ट में फैसला होने वाला है, आपको क्या उम्मीद है? मुझे भरोसा है, न्याय देवता के ऊपर विश्वास है कि उन्हें वोटिंग के लिए आने का मौका जरूर देगी. सर नाराजगी की बात कही जा रही थी सर, प्रफुल्ल पटेल जी जो है जिस तरीके का उनका बयान आया था. नाराजगी की बात भाजपा में है, शिवसेना में महाविकास आघाड़ी में बिल्कुल नाराजगी नहीं है. वो जो नाराजगी है, जो कुछ उल्टा उल्टा सुल्टा हो रहा है, वो भाजपा के तंबू में हो रहा है. थैंक यू सर. मधून आता हे सगळे आमदार बाहेर पडलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, बसची दृश्य. शिवसेनेचे सगळे आमदार सध्या दाखल होत आहेत. ट्रायडंट हॉटेलमधून हे आमदार निघालेले आहेत आणि आता विधानभवनाकडे ते दाखल होतानाची ही दृश्य आपण पाहतोय. शिवसेनेच्या गोटातून आता हालचालींना सुरुवात झालेली आहे. 10:30 या आमदारांच्या मतदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुसार आता ही सगळी आमदार मंडळी बाहेर पडलेली आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, ट्रायडंट हॉटेल बाहेरची ही दृश्य. शिवसेना नेत्यांच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. नीलम गोरे तिथे दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी आणि आता सगळे आमदार विधानभवनाकडे रवाना होत आहेत. 10:30 शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल होऊन तिथे मतदानाला सुरुवात करतील. तशा पद्धतीचं नियोजन महाविकास आघाडीनं केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं शिवसेनेच्या गोटातून ही हालचाल. शिवसेनेचे सगळे आमदार आता ट्रायडंट हॉटेलमधून मतदानासाठी विधानभवनाकडे निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय. या घडीची ताजी अपडेट, शिवसेनेचे आमदार बाहेर पडलेले आहेत. उमेदवार हे राज्यसभेवर गेलेले दिसतील. महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आपल्याला निकालानंतर राज्यसभेवर गेलेले आपल्याला दिसतील. वोट करने चलते जा रहे हैं, युजुअली बसेस में जाते हैं लोग, आप मतलब एक सिंबॉलिक है किसी तरह से? अतिशय वातावरण चांगला आहे, सकाळची वेळ आहे, थंड वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये चालत गेलं तरी प्रॉब्लेम आहे, बस मधनं गेलं तरी प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला अजिबात टेन्शन नाही आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ऐसा कुछ नहीं है, नजदीकी है इसके लिए चल के जा रहे हैं. MLA चल के जा रहे हैं, बस में अभी नहीं जाएंगे. कोई बस से आएंगे, कोई गाड़ी से आएंगे, कोई चल के जाएंगे. क्या कहना चाह रहे हैं सर? जीत तो हम लोग की महाविकास आघाड़ी की होगी और शाम को आपको दिखाई देगा. रवि 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 आजा इधर आजा दृश्य आपण पाहतोय. शिवसेनेचे आमदार चालत विधानभवनाकडे निघालेले आहेत. सुनील राऊत, विलास पोतनीस, त्याचबरोबर अजय चौधरी हे सुद्धा बाहेर पडलेले दिसत आहेत. आपण पाहतोय ही ताजी दृश्य. शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघालेले आहेत आणि आता ते विधानभवनाकडे रवाना होत आहेत चालत. विशेष करून चालत हे आमदार विधानभवनाकडे चाललेत. अगदी जवळच हे अंतर आहे ट्रायडंट हॉटेलपासून विधानभवन. हे 100 मीटरपेक्षाही कमी अंतर चालत ते पार करतायत आणि आता विधानभवन परिसरात शिवसेनेचे आमदार दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आपण ही ताजी दृश्य पाहतोय. शिवसेनेचे आमदार विधानभवनाकडे रवाना झालेले आहेत तर विधानभवनाच्या आतमध्ये काय हालचाली सुरू आहेत या आपल्याला दिसत आहे. ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीमधली ही दृश्य आपण पाहतोय. ट्रायडंट हॉटेलमध्ये हालचालींना सुरुवात झालेली आहे. उमेदवार इम्रान प्रतापगडी यांची हालचाल सध्या दिसते आहे.
प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत, ते सुद्धा इथून जाताना दिसतायत, कुणी बस मध्ये तर कुणी कार मध्ये आणि कुणी चालत जाताना दिसतोय. कुठेतरी शिवसेना अगदी एक वेगळा संदेश या माध्यमातून देऊ पाहते. काही आमदार चालत मतदानाला निघाले होते तर काही जण बस मधून निघतायत आणि आता काही हालचाली आपण ट्रायडंटच्या लॉबीमध्ये पाहतोय. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत, ते खाली येर झरा घालताना दिसतायत. ही दृश्य आपण पाहतोय ट्रायडंटच्या बाहेरची ही दृश्य. तर काही आमदार चालत विधानभवनाकडे निघालेले आहेत. अजय चौधरी, विनायक राऊत खासदार आहेत शिवसेनेचे. ही आपण विधानभवनाच्या गेटवरची दृश्य पाहतोय. विधानभवनाच्या गेटवर आता गर्दी झालेली आहे. शिवसेनेचे आमदार या मतदानासाठी दाखल होताना दिसतायत. भरत गोगावले यांच्यासह इतर सगळे आमदार, महेश शिंदे, भास्कर जाधव, त्याचबरोबर अजय चौधरी, हे सगळे आमदार आता मतदानासाठी दाखल होत आहेत. विधानभवनात दाखल होतानाचे हे दृश्य आहेत. माजी मंत्री, माजी राज्यमंत्री भास्कर जाधव हे सुद्धा दिसत आहेत. त्याचबरोबर अजय चौधरी परेलचे आमदार आहेत. विनायक राऊत खासदार, त्याचबरोबर संजय राऊत उमेदवार, वैभव नाईक, ही सगळी मंडळी आता आमदार मतदानासाठी दाखल झाली आहेत. स्वतः संजय राऊत हे या निवडणुकीत उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबतीला खासदार विनायक राऊत हे सुद्धा दाखल झालेत. आपण पाहतोय वैभव नाईक सिंधुदुर्गचे आमदार आहेत. तर दुसरीकडे ट्रायडंट मध्ये सुद्धा हालचालींना सुरुवात झालेली आहे. ट्रायडंट मध्ये लॉबी मधली ही दृश्य आपण पाहतोय. शिवसेना आमदार विधानभवनात दाखल झालेले आहेत, त्याचबरोबर उमेदवार संजय राऊत हे सुद्धा दाखल झालेत. अब्दुल सत्तार आपल्या वाहनानं ट्रायडंट हॉटेलमधून निघालेले आहेत. ही ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीमधली दृश्य आपण पाहतोय. राज्यसभा निवडणूक चुरशीची झालेली आहे. सातवा उमेदवार भाजपनं रिंगणात ठेवल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाल्याचं दिसतंय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी रामनाथ दवणे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. रामनाथ, आता शिवसेनेचे आमदार बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने त्यांच्या मतदानाचं नियोजन आहे? अर्थातच आपण पाहतोय की मतदानाला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत यांनी मतदान करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर शिवसेनेला मतदान करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. 10:30 वाजता शिवसेनेच्या आमदारांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे आमदार हे मतदान करणार आहे अशा पद्धतीची माहिती स्वतः विनायक राऊत जे खासदार आहेत त्यांनी दिली होती. आणि त्यानुसार आता शिवसेनेचे आमदार जे आहेत ते ट्रायडंट हॉटेलमधून थेट विधानभवनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. काही आमदार विधानभवन परिसरामध्ये पोहोचले आहेत तर काही आमदार स्वतःच्या गाडीने जे आहेत हे ट्रायडंट हॉटेलमधून बाहेर पडताना पाहायला मिळतात. आता काही पूर्वी जे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत हे देखील बाहेर पडले. अनेक मंत्री अजून आहेत, दादा भुसे जे आहेत त्याच पद्धतीनं उदय सामंत आहेत जे आता एक एक आमदारांना बाहेर काढताना पाहिलं म्हणजे आपल्याला पाहतो. प्रताप सरनाईक जे आपल्यासोबत आहेत, प्रताप जी तुम्ही निघालेला आहात मतदान करण्यासाठी, काय प्रतिक्रिया द्याल? आता तर पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले. सुनीलजी तुम्ही मतदान करण्यासाठी निघालेला आहात का? सगळ्यात मतदान करण्यासाठी निघालेला? यस यस, आम्ही आता मतदानासाठी निघालेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे आमचे 4 उमेदवार निर्विवादपणे विजय होतील. किती विश्वास आहे तुम्हाला? 100% काय 200% जेवढे जास्तीत जास्त टक्के असतील तेवढं. पण काल शिबिर झालं नव्हतं, मतदान कसं करायचं, आता कशा पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे, कसं मार्गदर्शन केलं जाणार आहे? प्रत्येकाचा कोटा दिलेला आहे, त्यानुसार त्यांनी तशी तशी मतं करायची, अंक लिहायचं आहे आणि तिथे असणाऱ्या पेननीच ते अंक लिहायचे. प्रकाश सुर्वे आमदार आहेत शिवसेनेचे, चारकोम मधले ते बोलत होते. तर आता इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन कार्यक्रम सुरू झालेला आहे. बॅलार्ड पियर इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम सुरू आहे. छगन भुजबळ बोलतायत, आपण थेट जाऊयात या कार्यक्रमावर आपली नजर असेल. दरम्यान विधानभवनात हालचाली आता वेगवान झालेल्या आहेत. शिवसेनेचे आमदार आता एक एक करून दाखल होत आहेत. आपण हे दृश्य पाहतोय, शिवसेनेचे आमदार दाखल होत आहेत. तर दुसरीकडे उदय सामंत या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आता सध्या काय दादा भुसे असं वाटतं फसवल्या जात आहे, त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण केला जातोय. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मित्र पक्ष आपण सोबत आहोत. नक्कीच बस मधून जाणार होता, आता खासगी गाडी निघाला. खासगी काय, पायी जातो आहोत. विश्वास आहे तर आपण पाहतोय की विक्ट्री साईन आणि संजयजी पवार हे लोकसभेवर गेलेले आपल्याला दिसतील आणि विजय हा आमचाच असणार आहे.
काय वाटतंय कुठतरी नवाब मलिक आणि अनिल देशमुख? शेवटी ते प्रकरण न्यायालयामध्ये आहे, न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक राहील, पण काही गोष्टी याच्यामध्ये जरी घडल्या तरी संध्याकाळी मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे 4 उमेदवार हे राज्यसभेवर निवडून जातात. भाजपने दावा केलेला आहे की आमचे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा एक संजय जो आहे तो घरी जाईल. या सगळ्या याला मी लोकशाहीचा भाग समजतो, राजकारणाचा भाग समजतो. मतं कमी असताना देखील आपल्याकडे जास्त मतं आहेत हे सांगणं लोकशाहीचा एक भाग आहे, स्वतःच्या आमदारांचा कार्यकर्त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी. पण आपण जर संख्याबळ जर बघितलं तर महाविकास आघाडीकडे जास्त आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. ते ठीक आहे, निकालानंतर काही गोष्टी आपण त्याच्यावर चर्चा करू, परंतु संख्याबळ हे महाविकास आघाडीचं आहे, त्याच्यामुळे 4 उमेदवार राज्यसभेवर महाविकास आघाडीचे निवडून जातात. भाजपकडून असे म्हटलं जात आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार हा या तीन पक्षांमध्ये जो असमन्वय आहे यामुळेच पडणार आहे, भाजपला काही करायची गरज नाही. 12 तास शिल्लक आहे, मला असं वाटतं की जर तरवर बोलण्यापेक्षा 12 तासानंतर जो महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल त्याच्यातनं सगळ्या गोष्टी स्पष्ट.